नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला अजून एक धक्का काय आहे संपूर्ण बातमी बघूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंढरपूर दौऱ्यावरती होते पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शरद पवार आणि सोलापूरचे भाजप आमदार कल्याणराव काळे एकाच व्यासपीठावर एकत्र आले एवढंच नाही तर आमदार कल्याणराव काळे यांनी शरद पवार यांच्या गाडीतून सरकोली ते पंढरपूर असा प्रवासही केला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आणखीनच उदाहरण आले आहे भाजप नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आमदार कल्याणराव काळे हे शरद पवारांच्या गाडीतून सरकोलीतील दिवंगत आमदार भारत भालके यांच्या घरी दाखल झाल्याचं पाहून अनेकांच्या विशेष म्हणजे शरद पवार यांनी आपल्या भाषणात आमदार कल्याण काळे यांचा आवर्जून उल्लेख केला एवढंच काय तर यापुढे शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं आपण काम करू असंही आमदार कल्याणराव काळे यांनी जाहीरपणे सांगितले आहे आमदार काळे यांच्या या वक्तव्यानंतर लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे एकूणात या सगळ्या प्रकारामुळे राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत दरम्यान गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक भाजप नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता त्यामुळेच आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये मेघाभरती होणार का आणि कल्याण काळे हे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे यावरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या नवनवीन अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली रजा जय हिंद जय महाराष्ट्र